शिवसेना सोडली ते सगळ्याचे सगळे पराभूत झाले, सगळ्याचे सगळे पडतात, निवडणूक जिंकत नाहीत असं एक वक्तव्य केलं जाते. 2005 जेव्हा शिवसेना सोडून अध्यक्ष महोदय जेव्हा शिवसेना सोडून जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा विरोधकाचं त्यांच्या विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं अध्यक्ष महोदय. आमचे कोळंबकर साहेब तर मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब जिवंत असताना पुरीची पुरी शिवसेना यांच्या विरुद्ध उतरवलेली, तरी पण आमचे कोळंबकर साहेब 30,000 मतांनी निवडून आले 2024 ना. हे 40 चे 40 भरघोस मतांनी निवडून येतील हेही तुम्हाला आजच्याच निमित्ताने मी सांगतो. आता बघू चिंचवडला कोण काय करतं, तेव्हा तेव्हा आम्ही पण वक्तव्य देण्यासाठी तयार आहोत. कुठल्या कोणी पाडलं तेव्हा बाई कोणाला पाडते तेव्हा बघू. त्यामध्ये चुकीची माहिती दिली जाते महाराष्ट्राला, अशी सांगितलं जातं, असं सांगितलं जातं की ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते सगळ्याचे सगळे पराभूत झाले, सगळ्याचे सगळे पडतात, निवडणूक जिंकत नाहीत असं एक वक्तव्य केलं जातं अध्यक्ष. मुद्दामून सभागृहाच्या निमित्ताने महाराष्ट्राला माहिती द्यायची आहे, थोडं ज्ञानात भर टाकायचे अध्यक्ष महोदय, नाहीतर वाचून कोणी बोलू शकता अध्यक्ष महोदय. चुकून तो हवा आली आणि पेपर बाजूला गेला तर लफडं होतं ना अध्यक्ष महोदय. म्हणून जे काय माहिती आहे ती महाराष्ट्रापर्यंत कळलं पाहिजे. सन्मान्य राणे साहेबांवर असे वक्तव्य दिलं गेलं, सन्मान्य राणे साहेबांवर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते सगळेचे सगळे पडले. पण अध्यक्ष महोदय थोडं माहितीमध्ये थोडं भय टाकावं म्हणून मुद्दा मी आधी वाचून दाखवतो. त्याच्यामधले आमचे कोळंबकर साहेब आज सभागृहामध्ये आहे. सन्मान्य राणे साहेब 2005 जेव्हा निवडणूक 2005 जेव्हा शिवसेना सोडून अध्यक्ष महोदय जेव्हा शिवसेना सोडून जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा विरोधकाचं त्यांच्या विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर आमचे कालिदास कोळंबकर साहेब, त्याबरोबर शंकर कांबळी साहेब, त्याबरोबर गणपत कदम साहेब, त्याबरोबर सुभाष बाने बने, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार जे आजही सभागृहामध्ये आहेत, त्याचबरोबर स्वर्गीय विनायक निमाण साहेब, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर भारसाकळे साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक नवले, त्याचबरोबर श्याम सावंत साहेब. एकच जे पराभूत झाले ते श्याम सावंत साहेब होते, बाकी सगळेचे सगळे मोठ्या मतधिक्क्याने निवडून आलेले अध्यक्ष महोदय. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली काँग्रेसमध्ये गेले आणि सगळेचे सगळे मोठ्या मताने निवडून आलेले आहेत अध्यक्ष महोदय. मोठ्या नेता मताने निवडून आलेले आहेत. आमचे कोळंबकर साहेब तर मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब जिवंत असताना पुरीची पुरी शिवसेना यांच्या विरुद्ध उतरवलेली, तरी पण आमचे कोळंबकर साहेब 30,000 मतांनी निवडून आले. मग कशाला चुकीची माहिती द्यायची महाराष्ट्राला, कशाला सांगायचं महाराष्ट्राला काय सगळ्याचे सगळे पडतात. आणि अध्यक्ष महोदय आपल्याला आजच सांगतो 2024 ना हे 40 चे 40 भरघोस मतांनी निवडून येतील हेही तुम्हाला आजच्याच निमित्ताने मी सांगतो. उगत कशाला झोंबता बाबा, कशाला झोंबता, गप्प बसा. आता ऐका ना, तुमच्या टायमाला बोलतोय का, तुमच्या टायमाला तुम्ही बोला, आमच्या टायमाला ऐका काय बोलताय. नाही आप नीचे बैठ के बोल रहे ना, सुनाई नहीं दे रहे. बैठ रे बाबा, बैठ बैठ, तेरे टाइम पे बात कर, मैं किधर कुछ मना कर. राज्यपाल महोदय संलग्न जरा हो द्या अध्यक्ष. काय राज्यपाल महोदयांच्या मला त्याच्यावरच बोलतो ना अध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये जे चुकीची माहिती महाराष्ट्राला दिली जाते अध्यक्ष महोदय कधीतरी बाहेर आली पाहिजे. चुकीची बोलला चुकीच्या पद्धतीने बाहेर माहिती जाते. राणे साहेब जे पुढे जाऊन 2014 आणि दुसऱ्या पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले 2005 नाही अध्यक्ष महोदय. बाईनी पाडलं, बाईनी पाडलं, जे महिलांचा जो अपमान केला जातो महाराष्ट्रामध्ये त्याबद्दलची पण थोडं माहिती गेली पाहिजे. बोला बोला. आता बघू चिंचवडला कोण काय करतं, तेव्हा तेव्हा आम्ही पण वक्तव्य देण्यासाठी तयार आहोत. कुठल्या कोणी पाडलं तेव्हा बाई कोणाला पाडते तेव्हा बघू 2 मार्चला अध्यक्ष महोदय. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालत असताना आमचं सरकार अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करत, चांगले निर्णय घेत आहे, कुठेही कमी नाही, कुठेही कुठूनही आवाज काढा आम्हाला काय हरकत पडत नाही, तोंडाने काढा कुठूनही काढा आम्हाला काय फरक पडत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय जे सरकार चांगले निर्णय घेत आहे, अध्यक्ष 2.5 वर्ष ह्याच्या अगोदरच्या सरकार काळी सगळे हिंदू सणांवर बंदी होती अध्यक्ष, एक पण हिंदू सण साजरा व्हायचा नाही. या 2.5 वर्षानंतर बाकीचे धर्माचे सगळंच व्यवस्थित चालू होतं, फक्त हिंदू सण आलं तर लगेच त्याच्यावर बंदी टाकण्याचं काम असायचं. मग लगेच कोरोना फक्त हिंदू सणांमध्येच येतो, बाकी सणांमध्ये फिरकत नाही.
तो बघून जातो, नाही रे बाबा हा कुठला रंगाचा सण आहे, तिथंच बोलायला पाहिजे, भगवा आहे ना, शिरक आहे याच्यामध्ये, असं काय आहे का अध्यक्ष महोदय? पण अध्यक्ष महोदय, हे सरकार 7-7.5 महिने आल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर चालणार आमचं हिंदुत्वादी सरकार गेली, या 7 महिन्यामध्ये हिंदू सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतायत, बरोबर ना प्रभू साहेब? मारलं तर हरकत नाही, आपल्या पक्षातलेच आहेत तुम्ही, म्हणून अध्यक्ष महोदय या सरकारने गेल्या 7-7.5 महिन्यामध्ये लव जिहाद